नमस्कार मित्रांनो, MSTCET ॲडमिट कार्ड 2023 हे आपल्या मोबाईलमध्ये कशी डाउनलोड करायचे याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा जाणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। ब्राउझरवरती येऊन ब्राउझरमध्ये CET सेल 2023 असे टाईप करायचे आणि सर्च करायचे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल, CET एक्झाम पोर्टल फॉर AY 2023-24 यावरती क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे नवीन टॅब ओपन होईल, यामध्ये CET एक्झाम पोर्टल फॉर 2023-24 यामध्ये MSTCET PCM PCB अशा प्रकारे सब्जेक्ट दाखवलेले आहे आणि त्यासमोर क्लिक्ड हिअर टू व्ह्यू ॲडमिट कार्ड असे दाखवलेले आहे। आपले जे विषय असेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि ॲप्लिकेशन नंबरमध्ये ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा। त्यानंतर डेट ऑफ बर्थ या पर्यायामध्ये डे, या पर्यायामध्ये दिवस, व मंथ या पर्यायामध्ये महिना, व इयर या पर्यायामध्ये वर्ष, अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ समाविष्ट करून घ्यायची। आणि इंटर सिक्युरिटी पिन या पर्यायामध्ये खाली दिसत असल्याप्रमाणे सिक्युरिटी पिन हा इंटर करून घ्यायचा। खालील सर्व माहिती भरणे झाल्यानंतर डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायची। ॲप्लिकेशन नंबरसमोर विद्यार्थ्याचे लाभार्थ्याचे नाव आलेले आहे, त्याच्यासमोरील डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करून आपल्यासमोर हॉल तिकीट हे डाउनलोड झालेले आहे। अशा प्रकारे आपण CET एक्झामचे हॉल तिकीट आपल्या मोबाईलमध्ये किंवा PC अगदी 2 मिनिटात डाउनलोड करू शकतो। मित्रांनो, अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतर मित्रांना व्हिडिओची मदत होईल। धन्यवाद।